नमस्कार मंडळी, मी सचिन उमेले महाराष्ट्रातील क्रमांक 1 यूट्यूब चॅनल ऍग्री पॉवर मध्ये आपलं स्वागत करत आहोत। आणि आजचा जो आपला विषय आहे तो काही अशा प्रकारे आहे की तुम्हाला माहित असेल परवाच्या दिवशी सेंट्रल गव्हर्नमेंटने संसदेत मोठ्या गदारोळामध्ये एक विधेयक पास करून घेतलं आणि ते विधेयक त्या विधेयकाचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या 100% विरोधातले निर्णय या विधेयकात पास करण्यात आलेले आहे आणि ह्यासाठी पंजाब हरियाणा आणि कर्नाटक तसेच भारतातल्या काही स्टेटमध्ये याविषयी मोठमोठी निदर्शने करण्यात आले आणि तरीसुद्धा त्या निदर्शनाचा जे निदर्शन आहे ते हाणून पाडण्यात आले मित्रों कोरोनाच्या नावाखाली जमावबंदीच्या नावाखाली आणि शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावणारे हे विधेयक आहेत। आता हे विधेयक आहे काय हे आज तुम्हाला इथे मी सांगणार आहोत। तर थोडक्यात समजून घेऊया मित्रों, त्यात पहिला मुद्दा जे सांगण्यात आला वन नेशन वन मार्केट म्हणजे एक देश आणि एकच मार्केट याचा काय दुष्परिणाम आहे किंवा काय तोटा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहोत, तात्पुरतं बाजूला ठेवा। दुसरा आहे स्टॉक लिमिटची जी सीमा होती जे स्टॉक मेंटेन करायचा होता आधी, म्हणजे जे मोठे व्यापारी जे काय स्टॉक मेंटेन करत होते अन्नधान्याचा किंवा भाजीपाले पिकाचा, तर या स्टॉकची सीमा आता अमर्याद केली आहे, कितीही ते स्टॉक करून ठेवू शकतात। तिसरा मुद्दा APMC विरुद्ध कॉर्पोरेट असा एक प्रकार यांनी उभा करायचा ठरवलं, म्हणजे नेमकं काय की APMC म्हणजे जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ह्यामध्ये आपण दरवर्षी माल विकत होतो आणि यालाच फाईट देण्यासाठी मार्केटच्या बाहेर सुद्धा आता कॉर्पोरेट लोक उभे केलेले आहे, म्हणजे मोठमोठे लोक उभे केलेले आहे, जसं अदानी आपण अंबानी आहे, अदानी आहे किंवा टाटा बिर्ला, हे जे लोक आहे जे या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जवळचे लोक आहे असे लोक आता ते उभे करणार आहे आणि ते सुद्धा हमी भावानं माल विकत घेतील असं आज सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे। परंतु ह्या विधेयकात कुठंच असा उल्लेख केलेला नाही मित्रों की यांनी म्हणजे हे जे काय माल विकत घेईल आपल्यापासून याच्यासाठी कुठेही हे बांधील नाही की कोण्या भावानं विकत घेतला पाहिजे, कारण याच्या कॉपी अजूनपर्यंत दाखवल्या आलेल्या नाही आहे, कुठल्याच न्यूजवर सुद्धा तुम्ही पाहिलेल्या नाही आहे। तर असे काही मुद्दे आहेत, यांचा काय दुष्परिणाम होऊ शकतो पहा। आजपर्यंत तुम्हाला माहित आहे की शेतकरी ज्यावेळेस तूर किंवा एखादं कुठलंही कापूस हे जे आपण बाजारात विकायला नेतो तर आपल्या APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्याला हमी भावाने ते विकत घेतले जाते, त्याची ग्रेडिंग करून हमी भावाने विकत घेतले जाते। परंतु बरेचशा आपला शेतकरी वर्ग असा आहे की जे हमी भावाची वाट न पाहता किंवा ते APMC उघडण्याची वाट न पाहता CCI किंवा नाबार्डची खरेदीची वाट न पाहता हे लोक शेतकरी काय करतात, आधीच माल जे काय छोटे अडतदार आहे किंवा छोटे व्यापारी आहे यांना विकून टाकतात। परंतु ते व्यापारीसुद्धा आपला माल घेतात ते खूप कमी भावात घेत नाही, त्याचं कारण असं त्यांना माहित आहे आपण 400-500 रुपये ठेवून जर माल घेतला तर पुढं आपल्याला हमी भावानं तुम्हाला विकायचा आहे, त्यांना माहित आहे की आपल्याला तेवढे रुपये कमावणे आहे, त्यामुळं ते त्या तुलनेने आपल्यापासून माल घेतात। परंतु मित्र हो, जर बाहेर जर तुम्हाला APMC सोडून म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या सोडून बाहेर जर एखादा कॉर्पोरेट उभा झाला आणि त्याने जर 2 वर्षापर्यंत सतत तुमचं ग्रेडिंग न करता किंवा कुठल्या प्रकारची अडचण न करता तुम्हाला जर हमी भावाने माल दिला तर तुम्ही ते माल मोठ्या आनंदाने त्यांना नेऊन द्याल, परंतु 2 वर्षात आपली APMC बंद होईल मित्रो, कारण हे याच्यामागचं खूप मोठं षडयंत्र आहे। APMC ज्यावेळेस बंद पडतील त्यावेळेस मग हे कॉर्पोरेटर यांचं खरं गुण दाखवणं चालू करतील, खरा रंग दाखवणं चालू करतील आणि त्यावेळेस ते म्हणतील मला सोयाबीन 2000 पाहिजे किंवा 1500 पाहिजे, त्यावेळेस तुम्ही कुठं जा, कारण APMC बंद पडलेली आहे, कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत, तुमचा जे मेन घेणं घाऊक जे तुमचा खरीददार होता गव्हर्नमेंट तो गव्हर्नमेंट APMCच बंद केलेले आहे, मग आता काय। तर यासोबत चौथी एक आणखी जे विधेयक पास करून घेण्यात आलं त्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंगचा एक मुद्दा त्यात पास करून घेण्यात आलेला। आता नेमकं कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग आहे काय, तर मित्रो आजपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, तुम्हाला माहीत आहे शेतावरीचं कॉन्ट्रॅक्ट केलं असेल तुम्ही किंवा वेगवेगळ्या पिकाचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे त्यामध्ये फक्त तुम्ही पिकाचं कॉन्ट्रॅक्ट करता, परंतु आता जमिनी लीजवर देण्याची एक परवानगी गव्हर्नमेंटनं दिलेली आहे, म्हणजे तुम्ही तुमची जमीन लीजवर देऊ शकता खूप मोठमोठ्या व्यापाऱ्यांना। तर होईल काय, ज्यावेळेस हे व्यापारी तुम्हाला भिकारी बनवेल, भिकारी कसं, तर मी जसं सांगितलं की 2 वर्ष तुम्हाला चटक लावून देईल, तुम्ही 2 वर्ष त्यांच्याकडे मोठ्या आनंदाने माल नेऊन द्याल, चौथ्या वर्षी तिसऱ्या वर्षी तुम्हाला APMC बंद झाल्यामुळं तुमच्याकडं पर्याय राहणार नाही, तुम्हाला ना इलाजाने त्यांना माल द्यावा लागेल आणि ते माल द्यावा लागेल 1500-2000 रुपये क्विंटलने किंवा कापूस द्यावा लागेल 1500 रुपये क्विंटलने, त्यावेळेस तुम्ही भिकेला लागेल मित्र, भिकेला भीक मागण्याची पाळी आपल्या शेतकऱ्यांवर येईल, काही शेतकरी आत्महत्येसुद्धा करू शकतात। मग यावेळेस ते लोक काय म्हणतील की तुम्हाला परवडत नाही ना, मग तुम्ही तुमची शेती आम्हाला लीजवर द्या। मग एखादं गाव आहे त्या गावात 100 एकर किंवा 200 एकर ची जमीन ते लीजवर घेतील आणि लीजवर घेतल्यानंतर
ते पाहिजे ते पीक तुम्हाला उत्पादन करायला लागेल. म्हणजे त्यांना जर वाटत असेल माझ्याकडे कापसाची स्टॉक कमी आहे कारण स्टॉकची लिमा संपली, सिमिट लिमिट संपलेली आहे, कारण ते किती काय स्टॉक करू शकतात. त्यांनी जर एक वर्ष गहू भरून ठेवला, साठवून ठेवला, तर पुढच्या वर्षी तुम्हाला ते कापूस उत्पादन करायला लावेल. कापसाचा स्टॉक भरून ठेवेल म्हणजे ॲटोमॅटिक ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये भाव वाढून टाकेल त्या गोष्टीची, किंवा लोकल मार्केटमध्ये सुद्धा त्याचे भाव वाढत जाईल. कारण त्यांनी जर गोदामं भरून ठेवले गव्हाचे तुमच्यापासून घेऊन, शेतकऱ्यापासून घेऊन, गोदामाचे भाव म्हणजे गोदामात भरून ठेवून जर भाव वाढले तर शेतकऱ्यांना काय, तर सामान्य जनता सोबतच जे नोकरदार वर्ग आहे यांनासुद्धा त्या गोष्टीचा फटका मोठ्या प्रमाणात बसेल मित्र. कारण त्यांना ज्यावेळेस मग गहू विकत घ्यावं लागेल, आज फक्त 1800 रुपये किंवा 2500 रुपये चांगला गहू मिळते, तर त्यावेळेस तुम्हाला 4000 रुपये किंवा 5 रुपये क्विंटलने गहू घ्यायला लागेल, तर त्यावेळेस तुमची काय परिस्थिती होईल हे तुम्ही थोडं फक्त याच्याकडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर पहा, ज्यावेळेस हे जे मोठा कॉर्पोरेट वर्ग आहे हे ज्यावेळेस तुमचा माल खरेदी करेल आणि स्टॉक करेल, जसं कांद्याचा स्टॉक करून ठेवला, बटाट्याचा स्टॉक करून ठेवला, तांदुळाचा, गव्हाचा आणि डाळवर्गीय पिकांचा, ज्यावेळेस ते स्टॉक करून ठेवतील आणि ज्यावेळेस त्यांना पाहिजे, ज्यांना ज्यावेळेस त्यांना जे भाव पाहिजे त्या भावात ते माल बाहेर काढतील आणि ते भाव जे भाव त्यांना पाहिजे जे मनचाहे भाव ते घेतील. आणि यावेळेस शेतकरी भिकीला लागला असेल मग ते शेतकऱ्यांसमोर ऑप्शन ठेवतील की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करा, तुमचं 5000 रुपये एकर किंवा 10000 रुपये एकर तुमची जमीन मला लीजवर द्या आणि मी पाहिजे ते धान्य पिकवतो. मग त्यावेळेस शेतकऱ्याचा जो पर्याय राहणार नाही, शेतकऱ्याला ते द्यावंच लागेल नाही तर आत्महत्या करावं लागेल, हे दोनच पर्याय शिल्लक राहतील. त्यावेळेस नाही इलाज आणि तुम्हाला ते जमीन तुमची द्यावी लागेल आणि मग ते तुम्हाला विचारतील तुम्ही करता काय, मग रिकामे राहून काय करता, मग तुमच्याच जमिनीत आम्हाला मजूर पाहिजे, मग या 3000 रुपये 4000 रुपये महिन्याने कामाला आणि तुमच्याच जमिनीत तुम्ही जे पहिले मालक होते ज्या जमिनीचे त्या जमिनीत तुम्हाला नोकर म्हणून तिथं वागवा वावरावं लागेल आणि ते तुमचं पीक, स्वतः तुम्ही उगवलेलं पीक ते तुम्हाला त्या कंपन्यांना नेऊन द्यावं लागेल, त्या फॉरेन त्या कॉर्पोरेटरला नेऊन द्यावं लागेल. आणि मित्रो, हा लढा फक्त शेतकऱ्यांचा नाही आहे हे तुम्ही समजून घ्या, कारण सामान्य जनतासुद्धा यामध्ये होरपळली जाणार आहे, कारण त्यांच्यासुद्धा खिशाला खूप मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे. हा खूप मोठा गेम प्लॅन आहे मित्रो, हे समजणं आपल्याला आवश्यक आहे. आणि सोबतच जे काय माझे यूट्यूब चॅनल जे आहेत, यूट्यूबर जे आहे ज्यांचे मराठीमध्ये खूप सारे यूट्यूब चॅनल आहे मी पाहत असतो बरेचदा, त्यांनी सुद्धा मित्रो शेतकऱ्याच्या जीवावर आपण पैसे तर भरपूर कमावले परंतु आज वेळ आहे शेतकऱ्यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची. आणि आपण आज जर शेतकऱ्यासाठी काही केलं नाही तर उद्या आपण जे शेतकऱ्यापासून पैसा कमावतो ते पैसा कमावणं बंद होऊन जाईल मित्रो. म्हणून म्हणतो तुम्ही सगळ्यांनी, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे जे काय व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा तुमचे जे काय फेसबुकवर असेल हे जास्तीत जास्त शेअर करा मित्रो, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील तर 90-95% शेतकऱ्यांना या गोष्टीची अजून जाणीवच नाही की कोणते विधेयक पास केले आणि यामुळं काय नुकसान होणार आहे. तर मित्रो, वेळेची गंभीरता समजून घ्या आणि आपल्या सगळ्यांना मिळून हा लढा पुढे न्यायचा आहे. आणि सरकारला घाबरण्याचं निश्चित कारण नाही मित्रो, कारण जर चुकलं तर चुकलं म्हणायला काही हरकत नसते. त्यामुळं तुम्ही सगळेजण उठून सपोर्ट करा, मी तर आहोच शेतकऱ्यांच्या साथीला, परंतु तुम्हाला सुद्धा येणं आवश्यक आहे. तर मित्रो, या आणि अशा व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणून तो लक्षात ठेवा, असेल वर तर सबस्क्राईब करा. अग्री पाहू, धन्यवाद.